अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या कलम 144 चे पालन करण्यासाठी आणि कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने आज पुन्हा रूट मार्च काढण्यात आला। राज्य राखीव दलाचे PSI प्रधान व त्यांच्यासह एक प्लाटून आणि जळगाव रॅपिड ॲक्शन फोर्सचे 15 जवान अशा प्रकारे 45 अतिरिक्त कर्मचाऱ्यांसह जामनेर पोलीस स्टेशनचे 50 पोलीस कर्मचारी व 4 अधिकारी मिळून शहरातील संवेदनशील ठिकाण तसेच अतिगर्दीच्या भागांमधून हा रूट मार्च काढण्यात आला आहे। शहरात बंदोबस्तासाठी SRP व RCPच्या जवानांची अतिरिक्त फोर्स दाखल झाली असून ते कोणालाही ओळखत नसल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांनी दिली आहे। जामनेर शहरामध्ये माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी लागू केलेले कलम 144 चे आदेशाचे तंतोतंत पालन करण्यासाठी व जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांच्या आदेशाने अतिरिक्त मनुष्यबळ जामनेर पोलीस स्टेशनला पुरवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जालना राज्य राखीव पोलीस दलाचे PSI श्री पडघान साहेब व त्यांच्यासोबत एक प्लाटून तसेच जळगाव रॅपिड ॲक्शन फोर्स RCPचे 15 जवान अशा प्रकारे आपल्याकडे एकूण 45 अतिरिक्त जवान अधिकारी व कर्मचारी प्राप्त झालेले आहेत आणि पोलीस स्टेशनचे जवळपास 50 कर्मचारी अशा प्रकारे आपल्याकडं पर्याप्त मनुष्यबळ आहे। या मनुष्यबळाच्या आधारे कलम 144 चांगल्या प्रकारे आपण जामनेर शहरात राबवणार आहोत। मी या आपल्या माध्यमातून
सर्व जनतेस जामनेरकर यांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी विनाकारण रोडवर फिरू नये, अन्यथा आपल्या गावात बाहेरचं मनुष्यबळ आलेलं आहे ते कोणालाही ओळखत नाही आणि विनाकारण कारवाई होईल, नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही, म्हणून आपण विनाकारण फिरू नये. जर कोणी विनाकारण फिरताना मिळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आज रोजी आपण सर्व मनुष्यबळासोबत जामनेर शहरामध्ये रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. हा रूट मार्च नगरपालिका चौक, गांधी चौक, जामा मस्जिद, रामपेठ, गोदवड नाका, आराफत चौक, गणेशवाडी अशा मार्गातून रूट मार्च करण्यात आलेला आहे. कुणीही विनाकारण फिरल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.